एकूण 17 पॉझिटिव्ह रुग्ण आढळलेले आहेत. त्याच्यात मुंबई इथे 3 आहेत, ठाणे इथे 1 आहे, पुण्याला 10 आहेत आणि नागपूरला 3 आहेत. एकूण 17 पॉझिटिव्ह व्यक्ती यांना आपण आयसोलेशन वॉर्डमध्ये ठेवलेलं आहे. याच्यामध्ये कस्तुरबा हॉस्पिटलमध्ये 4 आहेत, नायडू हॉस्पिटल पुणे इथे 10 आहेत आणि नागपूर मेडिकल कॉलेज इथे 3 आहेत. ज्यांना ज्यांना ही बाधा झालेली आहे त्याच्यात एक दोघं जर का सोडले तर सर्वच्या सर्व लोक हे दुबई, फ्रान्स व अमेरिका येथे प्रवास करून आलेले होते. वरील आयसोलेशन वॉर्ड व्यतिरिक्त सर्व जिल्हा रुग्णालय, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मोठ्या शहरातील खाजगी दवाखाने याही ठिकाणी हे आयसोलेशन म्हणजे विलगीकरण वॉर्ड आपण तयार केलेले आहेत, किंबहुना आता 1-2 दिवसामध्ये तयार होतील. ज्या व्यक्तींनी 15-2-2020 म्हणजे 15 फेब्रुवारी नंतर खालील 7 देशांना भेट दिली असेल किंबहुना प्रवास केला आहे आणि जे आज संध्याकाळी 5:30 नंतर भारतामध्ये आपल्या हिंदुस्थानात विमानाने येतील त्यांना क्वारंटाईन करण्यात येईल, क्वारंटाईन वॉर्डमध्ये ठेवण्यात येईल. आता हे जे देश आहेत या देशांची नावं ही केंद्र सरकारच्या सूचनेप्रमाणे दिलेली आहेत. हे देश एक चीन, दक्षिण कोरिया, इटली, फ्रान्स, जर्मनी, स्पेन आणि इराण आहे. परंतु आपल्याकडे जे आलेले आहेत ते दुबई आणि अमेरिकेतून आलेले आहेत आणि म्हणून राज्य सरकारकडनं केंद्राला ही बाब निदर्शनास आणून देण्यात येईल की बाबा आपण जी यादी दिली आहे त्या व्यतिरिक्त या दोन देशातून आलेले आमच्याकडे रुग्ण जे आहेत ते तिथले आहेत. क्वारंटाईनसाठी मुंबई, पुणे, नागपूर या शहरांमध्ये सुद्धा व्यवस्था करण्यात आलेली आहे. जनतेच्या आरोग्य आणि सुरक्षिततेसाठी राज्य शासन एक आपल्याला मी म्हटलं होतं की काही जर का पावलं उचलावी लागली तरी ती करावी लागतील आणि मला असं वाटतं, सरकारला असं वाटतं की सुदैवाने अजूनही या 17 लोकांना तशी गंभीर स्वरूपाची लक्षणे दिसत नाही आहेत. पण वेळेमध्ये जर का आपण सावध झालो आणि काही दक्षता घेतल्या तर पुढील येणारा धोका आपण टाळू शकतो. म्हणून द एपिडेमिक डिसीज ॲक्ट 1897 कलम 2 अंतर्गत अधिसूचना नोटिफिकेशन राज्य सरकार निर्गमित करीत आहे. व्यक्तींची मोठी गर्दी टाळणे, हात वेळोवेळी साबणाने धुणे, हस्तांदोलनाऐवजी दुरून नमस्कार करणे असे सोपे परंतु अत्यंत परिणामकारक उपाय तर आहेतच, पण याशिवाय इतर बाबींची तात्काळ सर्वांनी अंमलबजावणी करावी यासाठी शासन खालीलप्रमाणे उपाययोजना हाती घेत आहे. पुढील आदेशापर्यंत जी आता मी पुढची ठिकाणी सांगतो आहे किंबहुना संस्था आहेत त्या तात्पुरत्या स्वरूपात आज मध्यरात्रीपासून बंद करण्याचा निर्णय सरकार घेत आहे. आणि या कुठे असतील तर ती जी शहरं आहेत ती मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी चिंचवड आणि नागपूर या शहरामधल्या जिम्स, व्यायामशाळा, चित्रपटगृहे, नाट्यगृहे, जलतरण तलाव हे बंद ठेवण्यात येतील. शाळा हा एक महत्त्वाचा विषय आहे कारण शाळांच्या बाबतीत सुद्धा एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की सुदैवाने आपल्या इकडनं कुठेही उत्पत्ती झालेली नाही पण तरी देखील जनतेमध्ये एक भीती आहे. म्हणून 10वी आणि 12वीच्या परीक्षा व्यतिरिक्त या पिंपरी चिंचवड आणि पुणे इथल्या शाळा आपण पुढच्या आदेशापर्यंत बंद ठेवत आहोत. मुंबईमध्ये अजून तसं केलेलं आहे, उगाच भीतीचं पण वातावरण होता कामा नये म्हणून आपण हे करतो आहोत. खाजगी शाळा स्वतःहून काही ठिकाणी बंद करतायत, काही ठिकाणी बंद करतायत. आपल्याकडे आपण एक खबरदारी घेतली पाहिजे की आवश्यकतेपेक्षा जास्त भीती सुद्धा लोकांच्या मनात येता कामा नये, घबराट सुद्धा होता कामा नये. म्हणून जिथे गरज वाटते त्या गोष्टी आपण करतो आहोत. परंतु मी जनतेला आवाहन करतो आहे की अनावश्यक प्रवास, कारण मग दुसरा प्रश्न येतो रेल्वे किंवा बसचं काय, तर रेल्वे सेवा आणि बस सेवा ही अत्यावश्यक सेवेमध्ये येते म्हणून त्या बंद करणं योग्य नाही. परंतु जनतेला आपण विनंती करतो आहोत की अनावश्यक प्रवास आणि गर्दी टाळावी, मॉल्स, रेस्टॉरंट, हॉटेल्स या ठिकाणी जाणे टाळावे. हे आपण बंद करत नाही आहोत पण टाळावे असं आपण एक त्यांना आवाहन करतो आहोत. राज्य शासन सर्व जे आयोजक आहेत, मग हे आयोजक कोणते तर जे एक कार्यक्रम आयोजन करतात, मग त्याचे धार्मिक आले, सांस्कृतिक आले, व्यावसायिक आले, अगदी आपल्यापुरतं बोलायचं झालं तर राजकीय आले,
खेळ असतील, क्रीडा असतील, या स्पर्धा असतील, त्या घेण्यात येऊ नयेत. अशा सर्व कार्यक्रमांसाठी किंवा इव्हेंटसाठी सरकारकडनं, मग ते जिल्हाधिकारी असतील, आयुक्त असतील किंवा या संबंधित संस्था असतील, त्यांच्याकडनं परवानगी दिली जाणार नाही. यापूर्वी जर का दिली असेल तर ती रद्द करण्यात येईल. राज्य सरकारकडनं, राज्य शासनातर्फे खाजगी क्षेत्रातील सर्व कंपन्या आणि मालक यांना असं आवाहन करण्यात येते आहे की जिथे जिथे शक्य आहे तिथे सर्व कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम, जिथे जिथे शक्य आहे त्यांना वर्क फ्रॉम होम, घरी बसून काम करण्याची परवानगी द्यावी. आणि शाळा व महाविद्यालयासाठी मी तुम्हाला सांगितलंच आहे की 10वी आणि 12वीच्या परीक्षा सुरू आहेत, त्या परीक्षा चालू राहतील. पण खास करून पुणे आणि पिंपरी चिंचवड, कारण पुणे इथे जास्त ही लागण दिसते, म्हणून तिथल्या शाळा आपण पुढील आदेशापर्यंत बंद ठेवत आहोत. मला असं वाटतं सर्व सदस्यांना मी विनंती करतो की हे आपल्या राज्याच्या हिताचं एक पाऊल आपण उचलतो आहोत, जे करणं गरजेचं आहे. आपण सर्व याला सहकार्य कराल आणि जनतेला सुद्धा आवाहन करतो आहे की तुमच्या हितासाठी हातामध्ये, म्हणजे अजून आपल्याला हे संकट आलेलं नाही, ते येऊच नये, म्हणून जर का खबरदारी घेतली तर हे संकट आपल्या उंबरठ्यावरनं आपण परतू शकतो. धन्यवाद. याच्यामध्ये एक सूचना आमची अशी आहे की या ज्या परीक्षा आहेत आता, बाकी या परीक्षा ज्या आपल्या आहेत आता, 1 ते 8वी, 11वी ते फायनलपर्यंत, त्या परीक्षा जेवढ्या अर्ली करता येईल तेवढ्या अर्ली करून, म्हणजे लवकर घेण्यापेक्षा थोडं उशिरा कराव्यात, कारण पुढचे 15 दिवस हे आपल्याला सर्वात जरा काळजी घेण्यासारखे आहे. याचं कारण आत्ता या ही लक्षणं आपल्याकडे दिसायला लागलेली आहेत. पहिला रुग्ण 6, 7, 7, 8 तारखेच्या आसपास तो रुग्णालयात दाखल केलेला आहे. सुदैवाने सर्वांची तशी प्रकृती स्थिर आहे, म्हणून अधिक गंभीरतेची वाट न बघता हे वेळच्या वेळी आपण टाळण्याचा प्रयत्न करतो आहोत. शाळांबाबत सुद्धा याच्याबद्दल चर्चा करू आणि आरोग्य विभागाशी चर्चा करून एकूण आढावा घेऊन मग परीक्षांबाबत काय करायचं तो आपण निर्णय घेऊ. त्यांनी अतिशय गंभीरतेने या संकटाचा सामना करण्याच्या दृष्टीने निवेदन केलं आणि मी त्याचं स्वागतही करतो आणि कौतुकही करतो. पण एक 3 गोष्टी त्यांच्या मुद्दाम मी लक्षात आणून देतो की आत्ता महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठी अडचण ही आहे की जिल्ह्याच्या स्तरावरून फोन येतो, एखाद्याचा मुलगा विद्यार्थी म्हणून फिलिपाईन्समध्ये, आता विदर्भातले 17 विद्यार्थी फिलिपाईन्समध्ये अटकले. फिलिपाईन्सच्या राजधानीमध्ये मनिला यामध्ये त्यांनी आता ते शहर सील करायला सुरुवात केली. आता प्रश्न असा उपस्थित झाला की त्यांच्या पालकांना असं वाटतं की शहर सील झाल्यावर हॉटेल बंद, सर्व बंद, हॉस्टेलमध्ये विद्यार्थी कसे आता, म्हणजे पोट कसं भरायचं, वापस यायचं आहे. पण त्यांना हे लक्षात येत नाही जायचं कुणाकडे. मला वाटतं की माझी पहिली सूचना ही आहे की आपल्या राज्यस्तरावर देशात काय चालतं, जगात काय चालतं, महाराष्ट्र आहे, आम्ही इतरांसाठी पायोनियर झालं पाहिजे. तुमचं निवेदन ऐकल्यावर मला वाटतं की ही आमची क्षमता आहे. तर एक असा एक कक्ष उभारला पाहिजे, तो मुख्य सचिवाच्या अंडर ठेवा. पण कुठेही राज्यामध्ये असा प्रश्न कोणाच्या मनात निर्माण झाला की मी काय करू. शेवटी जीवाची किंमत तर पृथ्वीच्या साऱ्या संपत्तीपेक्षा जास्त आहे. तर प्रत्येकाला आईवडिलाला वाटतं की माझ्या मुलाचं भविष्य काय, तर मला वाटतं की आपात कक्ष. दुसरी अडचण येत आहे जे मी स्वतः अनुभवली की हात धुतले पाहिजे. आता त्यास हात धुण्यासाठी ते हे पाहिजे असेल सॅनिटायझर, आज मुंबईच्या बाजारात उपलब्धच नाही. मास्क तर ठीक आहे, ते रुमाल बांधता येईल, पण आता सॅनिटायझर मध्ये मग नवीन अध्यक्ष महाराज व्हॉट्सअपवर आपल्याकडे न शिकता जे डॉक्टर्स आहे मार्गदर्शन करणारे, ते जे मार्गदर्शन करताय गरम पाणी प्या, गरम पाण्यानंतर ते जंतू मरून जातात वगैरे, हे जे काही आपल्याकडची पद्धत आहे. मग दुसरी माझी सूचना आहे की याच्या संदर्भात अधिकृतपणे आपल्या जे जे हॉस्पिटलच्या डीनचं किंवा असे जे आपले सरकारचे आहे किंवा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचं, पण अध्यक्ष महाराज अधिकृतपणे याच्यावर, अध्यक्ष महाराज या संदर्भातली माहिती ही लोकांपर्यंत पोहोचणं आवश्यक आहे की सावधानी म्हणजे काय. ज्या गोष्टी नाही, आता जो येतो तो आम्हाला म्हणतो N95 मास्क, काही गरज नाही आहे.
पण लोकांमध्ये जी चर्चा आहे तर मला वाटतं की अधिकृतपणे एक माहिती जनसंपर्क विभागातून टोपे साहेब असतील किंवा स्वतः मुख्यमंत्री महोदय यांनी या संदर्भात काय व्हिडिओ क्लिप्स व्हायरल केल्या पाहिजे. इतर गोष्टी आपण व्हायरल करतो त्यापेक्षा या जास्त महत्त्वाच्या आहे. आणि तिसरा मुद्दा जो माननीय मुख्यमंत्री महोदयांनी खरंच मांडला की आज हे 17 आहे खरं आहे, तर लक्ष दिगणे 17,170, 17,000 व्हायला वेळ लागणार नाही. कारण मी काल यादी करत बसलो की समजा हा व्हायरस हा जर आपण ही प्रतिबंध घालण्याचा विचार करतो इतक्या सार्वजनिक जागा आहे की जिथं आपण टाळताच येणार नाही जाताच येणार नाही. म्हणून या निवेदनाचा अर्थ काय आहे की खबरदार आत्ताच हे थांबवलं पाहिजे, नंतर उपचार करण्याच्या वेळी तर डिझास्टर होणार नाही. आपल्याकडे काही डिझास्टर मॅनेजमेंट वगैरे येतं देवाच्या ते 33 कोटी देवच पाहतील, ते काही कर्मचारी पाहू शकत नाही. म्हणून या निवेदनाचं महत्त्व हे आहे की खबरदारी जर घ्यायची असेल तर अध्यक्ष महाराज जिल्हा स्तरावर सुद्धा आत्ता समित्या करण्याची आवश्यकता आहे जिल्हाधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली. आणि शेवटचा मुद्दा, यामधला सर्वात महत्त्वाचा मुद्दा जनजागृती आहे. आपल्याकडे अध्यक्ष महाराज जनजागृती करायची म्हटली तर पहिलं काम कोणी करायची, त्यासाठी पैसे कसे उपलब्ध होतील, पैसे कोणत्या शीर्षामधून घ्यायचे, उपशीर्षामधून घ्यायचे. अध्यक्ष महाराज असं करता करता तो करोना त्या शीर्षापर्यंत पोहोचेल. म्हणून एक GR काढा की या संदर्भात तातडीने DPDC निधीतून 5% घेता येईल, आमदार निधीतून 20%, 10% घेता येईल, पण जनजागरण हे सर्वात महत्वाचं आहे. आणि त्या दृष्टीने हे GR गेलेच पाहिजे. आम्ही तर ठीक आहे आम्ही जनजागरण गेल्याबरोबर सुरू करू, पण याची आवश्यकता आहे. लोकांना अजूनही याची गंभीरता येत नाही आहे. म्हणून मुख्यमंत्री मोदयांच्या निवेदनाचं मी समर्थन करतो आणि यामध्ये ऍडिशन करायची नम्र विनंती करतो. सुधीर भाऊ, तुम्हाला धन्यवाद देतो की तुम्ही सहकार्य करण्याचं मान्य केलं आणि आपण ज्या काही सूचना केलेल्या आहेत त्या सूचनांवरती सुद्धा काम चालू आहे. परराष्ट्र खात्याशी बोलणं सुरू आहे, तरी देखील आपल्याकडनं अधिक काही सूचना असतील, अधिक काही गोष्टी लक्षात आल्या तर जरूर सांगाव्यात. जनजागृती हे फार मोठं काम आहे, कारण तेच करणं फार गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी आपल्या सरकारकडनं मोठ्या प्रमाणावरती जाहिरातीच्या माध्यमातून वरती होर्डिंग्स असतील, TV असतील, रेडिओ झिंगल्स असतील, काही असतील त्या आपण करतो आहोत. खास करून गैरसमज जे पसरवले जात आहेत त्याच्यावरती सुद्धा कसं निर्बंध आणायचा त्याहीबद्दल आपण काम करतो आहोत. दुसरं महत्त्वाचं म्हणजे ह्याच्यात एक मोठा जो विभाग आहे तो विभाग म्हणजे अडचण येते ती म्हणजे तपासणी. ह्याची तपासणी एवढी सोपी नाही आहे, कारण ती तपासणी करताना सुद्धा तो व्हायरस इकडे तिकडे कुठे लीक झाला तरी फार मोठा अनर्थ होऊ शकतो. त्याच्यासाठी सुद्धा केंद्र सरकारशी बोलणं सुरू आहे, केंद्र सरकारने सुद्धा सहकार्य करण्याचं मान्य केलेलं आहे. फक्त ह्याच्यामध्ये टेस्ट करण्यासाठी ज्या काही चाचणी करण्यासाठी जी काही साधनं लागतात ती बाहेरून मागवावी लागतात आणि त्याची एकूण मर्यादित संख्या लक्षात घेता ती कशी वाढवायची ही एक थोडीशी काळजीची गोष्ट आहे. आणि म्हणून आपण ज्या काही सूचना केल्यात निधीच्या बाबतीत सुद्धा सूचना दिलेल्या आहेत. त्याच्याबद्दल मी कालच जेव्हा कलेक्टरांशी बोललो आरोग्यमंत्री जी पण होते त्यांनाही सांगितलं की त्याच्यात कुठेही तुम्ही अडून राहू नका, तुमच्या ह्याने ते सुरू करा. मग ते कुठून काय करायचं काय ते करू आपण, पण त्याच्याही बाबतीत कुठेही सरकार कोणालाही थांबू देणार नाही. हो हो चला ठीक आहे. मी हा चल धन्यवाद. स्वभाव बदलायला पाहिजे. अध्यक्ष.